बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून नागपुरातील दीक्षाभूमी आणि स्मृती मंदिराला आज अमित शहा भेट देणार आहेत। आगामी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं अमित शहांच्या दौऱ्याच्या निमित्तानं शक्तीप्रदर्शन केलं आणि अगदी थोड्याच वेळात अमित शहा हे दीक्षाभूमीवर येणार आहेत। दीक्षाभूमी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ते रेशीमबाग येथे जातील। तर स्मृती मंदिर येथील डॉक्टर हेडगेवार आणि गोळवरकर गुरुजींच्या समाधी स्थळाला भेट देऊन ते माल्यार्पण करणार आहेत। त्यानंतर सुरेश भट सभागृहातील एका कार्यक्रमाला उपस्थिती लावून ते 1 वाजता पुण्याला रवाना होणार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, अमित शहा हे नागपूरच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांचा या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। आजचा दौरा नेमका कसा असणार आहे? प्राजक्ता, खरं तर अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाची सुरुवात जी आहे ती अमित शहा या दीक्षाभूमीवर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे ते अभिवादन करून त्यांच्या दिवसाला सुरुवात करणार आहे। साधारणतः 20 मिनटं जी आहेत या दीक्षाभूमी परिसरात अमित शहा असणार आहे आणि इथे दीक्षाभूमी परिसराची माहिती घेणार आहे, कारण याच दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म परिवर्तन करून जे आहे ते एक देशात नवी ऐतिहासिक क्रांती केली होती आणि ती क्रांती कशी झाली होती हे इथे प्रत्यक्ष अमित शहा जाणून घेणार आहे। आणि त्यानंतर इथून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं रेशीमबाग येथील स्मृती मंदिर जिथे संघाचे प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांची समाधी आहे तिथे जाऊन जे आहे ते त्या समाधीला अभिवादन करतील आणि तिथून पुढे लोकमतच्या कार्यक्रमासाठी जाणार आहे। खरंतर अमित शहा नागपुरात येणार असल्यानं आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं भाजपनं जी आहे ती ही संधी कॅश करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे, कारण शहरभर जे आहे ते अमित शहांच्या स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आलेले आहे, सोबतच भीम शक्ती आणि भाजप एकत्रित आहे असं दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा जो आहे तो या निमित्तानं केला जातो। आपण ही दृश्यात पाहतोय की दीक्षाभूमीवर जे आहे ते भाजपनं आपले कार्यकर्ते बोलवलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांशी जे आहे ते अमित शहा जाताना थेट संवाद साधण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळं एकंदरीत संघ कार्यालयात अमित शहा यांचं जाणं, दीक्षाभूमीवर जाणं, एक खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया। कोकणामध्ये शिवसेना जागच्या जागी आहे, इथे आपण पाहताय काल संध्याकाळी निकाल लागला आणि निवडणूक आयोगामधल्या पोपटरावांनी परस्पर ठरवलं की शिवसेनेची मालकी कोणाकडे द्यायची, म्हणून ताबडतोब इथे या कोकणात कणकवली असेल, सिंधुदुर्ग असेल, हे लगेच गेले त्या बाजूला असं नाही। सकाळी वृत्तपत्रात मी फोटो पाहिले, म्हणजे जल्लोष मोजून 7 चेहरे होते फोटो, नाही का? मोजून 7 चेहरे होते आणि त्याच्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना, म्हणजे जे शिवसेना आधी सोडून गेलेले आहे ते यांच्याबरोबर काल फटाके वाजवत नाचत होते। असे अब्दुल्ला घेऊन काय शिवसेना वाढणार आहे का तुमची? आज समाज माध्यमांवरती लोकांनी फार चांगल्या भावना व्यक्त केल्या, त्याच्यामध्ये एका म्हणीचा परदेशी उल्लेख आहे की पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही। लक्षात घ्या, शिवसेना ही शिवसेनाच आहे। तुम्ही किती अशा प्रकारचे पाट्या पुसण्याचा प्रयत्न केला तरीही रावण काय धनुष्यबाण पेलू शकणार नाही, तो छातीवरच त्याच्या पडणार। पण या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, विरोधकांनी एकत्र येऊन आता निवडणूक आयोगाला हा जाब विचारण्याची वेळ आलेली आहे की पक्ष म्हणजे नक्की काय, राजकीय पक्ष म्हणजे नक्की काय, व्याख्या काय तुमच्या राजकीय पक्षाची, ही विचारण्याची वेळ आली। एक पक्ष 50 वर्षापासून उभा आहे, एक पक्ष घटनेनुसारच चाललेला आहे,
त्या पक्षातले काही आमदार आणि खासदार हे अमित शहाला बळी पडून बाहेर पडले, म्हणून पक्ष त्यांच्या मालकीचा कसा होऊ शकतो, धनुष्यबाण किंवा चिन्ह जे असेल हे कसं काय होऊ शकतं, हा प्रश्न सगळ्यांनी विचारण्याची वेळ या लोकशाहीमध्ये आलेली आहे. मुळात तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात म्हणून तुम्हाला सगळं काही कळतं, घटना कायदा नियम. उलट घटना कायदा नियम आणि लोकभावना पायदळी तुडून तुम्ही निर्णय दिलेला आहे. कायदा आम्हालाही कळतो, आम्ही सुद्धा गेले 20-21 वर्ष लोकप्रतिनिधी आहोत, लॉ मेकर्स आहोत, कायदेमंडळात आम्ही काम करतो, आम्ही कायद्याची घटनेची पुस्तकं वाचतो, वाचलेली आहेत, अभ्यास केलेला आहे. हा या देशातली जनता मूर्ख आणि तुम्ही फक्त खुर्चीवर तुम्हाला बसवलाय असे निर्णय देण्यासाठी, म्हणून तुम्ही शहाणे. ही काय लोकशाहीची व्याख्या नाही आहे, त्याच्यामुळे राजकीय पक्षांची व्याख्या काय ते एकदा समजून घेतली पाहिजे. सगळ्यांनी हा प्रश्न निवडणूक आयोगाला विचारण्याची गरज आहे. ठीक आहे, 2 दिवस फटाक्यांची आतषबाजी होईल, त्यासाठी काही खोक्यांचा बजेट त्यांचा आधीच झाला असेल की किती खोके फटाके वाजवायचे, कारण सध्या सगळ्या हिशोब खोक्यांचेच चालतात. जर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर 3 महिन्यामध्ये 2.5 कोटी रुपयाची जेवणावळीची पंक्ती उठतात तर फटाक्यांवरती 5-25 कोटी सुद्धा सरकारी तिजोरीतून खर्च केले जाते. काल उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट केलं संध्याकाळी की आम्ही अजिबात निराश, हा ठीक आहे वेदना तर होणारच, पण खचलेलो नाही. काल त्यांनी असंही सांगितलेलं आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो की काल माननीय पक्षप्रमुखांनी असंही सांगितलेलं आहे की आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. ठीक आहे, या कायदेशीर लढाया सुरूच राहतील, पण मुळात पक्ष जागेवर आहे, लोक पूर्णपणे आमच्या बरोबर आहे, ती राहतील. ज्या कोणाच्या खिशामध्ये किंवा घशामध्ये हा पक्ष कोंबण्याचा आणि घालण्याचा प्रयत्न झाला त्यांना लवकर ठसका लागल्याशिवाय राहणार नाही, हे मी कणकवलीत बसून सांगतो. उगाच कोणी इथे बसून बोललो ना, हे अब्दुल्लासारखा नातू नाही दुसऱ्यांच्या लग्नामध्ये, तुमचा शिवसेनेशी कार्य मात्र संबंध नाही, आणि जे पळून गेले त्यांचाही उरलेला नाही. बोला साहेब, बोला. मी सांगणार नाही, आज माननीय पक्षप्रमुखांनी मुंबईमध्ये एक बैठक बोलवली, पण मी कणकवलीत असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही, बरेच लोक आमचे प्रमुख तिथे पोहोचते. आता चिन्ह कोणतं काय कोणतं पक्ष ठरवेल ना, इथे बसून मी कसं काय सांगू. चिन्ह आम्हाला एक मशाल मिळालं होतं, पण या देशातली संपूर्ण राज्यशकट म्हणतोय मी, पूर्ण राज्यशकट, प्रधानमंत्री कार्यालयापासून ते बहुतेक राष्ट्रपती कार्यालय, कारण त्याच्या अंडर बऱ्याच गोष्टी येतात, इलेक्शन कमिशन, न्यायालय, म्हणून मी संपूर्ण राज्यशकट हे फक्त शिवसेनेला खतम करण्यासाठी वापरले जात आहे. एवढा धसका या लोकांनी शिवसेनेचा घेतलेला आहे, हे एका भीतीतून आणि सुडभावनेतून केलेलं कृत्य आहे, हे काही लोकशाही मार्गाने केलेलं कृत्य नाही. हा सरळ सरळ या देशामध्ये लोकशाहीच्या नावानं चाललेला हा एक हिंसाचार आहे, राजकीय हिंसाचार, आणि या देशाची जनता हे सहन करणार नाही. तुम्ही आत्ता निवडणुका जर घेतल्या तर शिवसेना कोणाची याचा फैसला लागेल, घेताय का? तुम्हाला निवडणूक घ्यायची हिंमत नव्हती आहे त्या परिस्थितीत, म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाचा गळा दाबून तुम्ही हे निर्णय घ्यायला भाग पाडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल हा येणारा काळ ठरेल, पण तुम्ही निवडणुका घ्या आणि शिवसेना कोणाची याचा फैसला जनतेला करू द्या, पाहू काय होत आहे ते. एक खासदार जो आहे त्यांच्या संपर्कात आहे, प्रतिज्ञापत्र कशा प्रकारची दिल्याची माहिती आहे. दुसरी गोष्ट, पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यामुळं काही आमदार करत नाही तर त्या प्रकारची माहिती मिळते अशी नेमकं काय आहे बघा, अशी माहिती मिळत असेल तर ती माहिती खरी का खोटी भविष्यात येणारा काय ठरवेल, पण या क्षणी आमच्या बरोबर असलेले म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत असलेले सर्व खासदार आणि आमदार एकत्र आहोत आम्ही, आणि जे गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत त्यांना कोणतेही चिन्ह मिळू द्या, त्यांना पक्षाचं नाव मिळू द्या किंवा चिन्ह मिळू द्या, ते पुन्हा तुम्हाला सभागृहात कोणत्याही दिसणार नाहीत, ही तुम्हाला मी आता खात्रीनं सांगतो.
या महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये कालपासून एक भावनिक वातावरण निर्माण झाले, तेवढे चीड आणि संताप सुद्धा आहे। आणि या चीड आणि संतापातून या राज्यामध्ये पश्चिम बंगाल सरकार निकाल लागण्याची खात्री तुम्हाला मिळते। पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा मोदी आणि शहांनी त्यांच्या पक्षाने पश्चिम बंगालच्या अस्मितेशी खेळण्याचा प्रयत्न केला आणि वणवा पेटला। आज तेच वातावरण, तीच परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आहे, इथे ठाकरे तिथे शिवसेना, बरं का? काल उद्धव ठाकरे साहेबांनी एक शब्द वापरला, नामर्द। तुम्ही मर्द होता तर स्वतःचा पक्ष स्थापन करायला हवा होता, स्वतःचं चिन्ह घेऊन लढायला हवं होतं। भारतीय जनता पक्षाने खेळ सुरू केला आणि त्या खेळातली पात्र म्हणून तुम्हाला वापरण्यात आलं। ही लढाई मिंदे गट आणि शिवसेना अशी नसून, ही लढाई मिंदे गटामागे असलेली महाशक्ती, सो कॉल्ड, बरं का, त्या महाशक्ती विरुद्ध महाशक्ती आणि शिवसेना अशी लढाई आहे आणि ती राहील। राऊत साहेब, राजकीय विरोधकांकडून म्हणजे शिवसेनेच्या राजकीय विरोधकांकडून एक मुद्दा किंवा एक प्रतिक्रिया येते की नियतीनं एक वर्तुळ पूर्ण केलेलं आहे। उद्धव ठाकरेंनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर पक्षातून अनेक नेत्यांना बाहेर पडावं लागलं, पक्ष सोडावा लागला। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं अनेक पक्षांचे नगरसेवक आमदार फोडले। आज त्याच उद्धव ठाकरेंकडून शिवसेना आणि त्यांचं चिन्ह गेलेल्या नियतीनं एक वर्तुळ पूर्ण केलं। नाही बघा, नियतीवरती मी विश्वास ठेवत नाही। ज्या पद्धतीचं सुडाचं राजकारण या देशात सुरू आहे, मी त्याच्यावरती विश्वास ठेवतो। सध्या आपल्याला हवी असलेली कळसूत्री बाहुली अशा प्रकारच्या घटनात्मक पदावर नेमून आपल्याला हवे तसे निर्णय मिळवायचे, त्याला मी नियतीचा फेरा किंवा नियतीचा निर्णय मानत नाही। मग राज्यपाल असतील, राजभवन असतील, इलेक्शन कमिशन असेल, न्यायव्यवस्था असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमची कळसूत्री बावली नेमलेली आहे।